महाराष्ट्र आपलं भविष्य घडवणाऱ्या निवडणुकांना सामोरे जात आहे आणि आम्ही सुद्धा त्या निवडणुकीमध्ये उज्ज्वल महाराष्ट्र स्वप्न घेऊन निवडणुका लढतो आहोत. शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांची महायुती आहे त्याच्याबद्दल कुठेही वाद नाही आहे. यावेळेला वचननामा हा राहिलेला होता. मी त्यातली दोन चार वचनं मी शिवतीर्थोत्सवाच्या दसरा मेळाव्यामध्ये बोललो आहे आणि उर्वरित जो वचननामा आहे तो आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या साक्षीने महाराष्ट्राला समर्पित करीत आहे. मला खात्री आहे, मला विश्वास आहे, महाराष्ट्र आणि शिवसेना हे एक अतूट असं नातं आहे. महाराष्ट्र आम्ही जी काही सेवा करू इच्छितो ती स्वीकारेल आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या महायुतीला भरभूत आशीर्वाद देईल अशी आशा करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने हा वचननामा मी प्रकाशित करतो. पहिले त्यांचं उद्या नाही सर एकदा बसून एक मिनिट जरा वचननामा वचननामा या प्रक्रियेबद्दल आदित्य जरा थोडी माहिती दे कसा बनवला ते बारकोड काय हे सगळं. मुख्यतः आपण वचननामा अर्थात निवडणुकीसाठी बनवत असतो आणि जसं आपल्याला शिवसेनेचा जाहीरनामा नसतो वचननामा असतो. आपण जी वचनं देतो ती पुरी करून दाखवतो. हा वचननामा बनवताना अर्थात 5 वर्षाचा आपला जो काही फिरण्यातला एक्सपिरियन्स आहे लोकांशी बोलणं आहे पण ह्या प्रोसेसमध्ये लाखो लोकांचे प्रश्न लाखो लोकांची उत्तरं आपले सॅम्पल्स हे सगळं घेऊन आणि जनआशीर्वाद यात्रेत असेल सगळ्या ह्या वेगळ्या दुष्काळी दौरा असेल पूरग्रस्त दौरा असेल या सगळ्यातून लोकांची जी मागणी होती त्याला सगळ्यांचं एक संकलन करून एकत्रीकरण करून आपण हा वचननामा घेतलेला आहे. बनवत असताना अजून एक खास गोष्ट ह्याच्यात अशी आहे की महिला साधारण 7 ते 8 महिला ज्या प्रथमतीमध्ये होत्या त्यांनी हा वचननामा बनवलेला आणि 4 ते 5 पुरुषांनी हा वचननामा बनवलेला तर तो रेशिओ आम्ही तसा एक बॅलन्स आउट केलेला. अर्थात शिवसेना नेते उपनेते सचिव सगळेच शिवसैनिक यांचे पण जे काही ह्याच्यात मुद्दे आहेत ते घेतलेले आहेत आणि आपण बघाल की ह्याच्यावर बारकोड आहे. या बारकोडला जर आपण स्कॅन केलं तर तुम्ही ह्या वेबसाईटवर जाल आणि वेबसाईट आहे शिवसेना वचननामा 2019.com. सरकारने मैंने इसके जितने सारे वचन दिए हुए हैं सोच समझ कर दिए हुए हैं. जसं गेल्या वेळेला काही उदाहरणार्थ मुंबई महापालिकेच्या वेळेला जी वचन दिली होती त्यातली बहुतांश वचन ही पूर्ण झाली आहे. शिवसेना नेहमी जे करू शकते तेच बोलते आणि जे बोलते ते करते. हा वचननामा करत असताना एक गोष्ट नक्की की राज्याच्या तिजोरीवरती सुद्धा एक किती भार पडेल
याचा अंदाज घेऊन हा वचननामा बनवलेला आहे. जसं आज मी तुम्ही मला म्हणाल की 10 रुपयांमध्ये चांगलं सकस जेवण हे स्वच्छ आणि व्यवस्थित असेल आणि त्याच्यामध्ये विशेषतः एका किचनमधून हे त्याचं वितरण जरी आम्ही केलं तरी महिला बचत गटातल्या महिला या त्याच्यामध्ये सामावून घेतल्या जातील. म्हणजे नव्याने काही महिला किंवा असं नाही ज्या महिला बचत गट आहेत ज्यांना अन्न शिजवण्याचा अनुभव आहे त्यांना सामावून घेऊन एक चांगलं सकस स्वच्छ अन्न 10 रुपयांमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला देणार आहोत. आता हे 10 रुपयेच का 5 रुपये पण होऊ शकतं 2.5 रुपये पण होऊ शकतं मोफत पण होऊ शकतं पण हे करताना साधारणतः बाबा तिजोरीवरती किती भार पडेल त्याच्यानंतर पुढे ज्या काही गोष्ट आम्ही केलेल्या आहेत की जसं जेवण अन्न हा एक महत्वाचा घटक आहे तसंच आरोग्य चाचणी या आरोग्य चाचण्यांमध्ये सर्वसाधारणतः एक मधुमेह हृदयरोग अन्य काही गोष्टी आहेत जसं डेंग्यू आहे मलेरिया आहे 200 चाचण्या आहेत आणि या एक एक चाचणीची किंमत जर का आपण बघितली दर बघितले तर 25 रुपये 50 रुपये 100 रुपये 150 रुपये असे दर आहेत. हे सर्वसामान्यांच्या आवाजाच्या बाहेर आहेत. मग त्यांनी काय करायचं तर त्यांना 1 रुपयामध्ये चाचणी ही आरोग्य चाचणी आहे ही 1 रुपयात आम्ही करतो. आता म्हटलं तरी मोफत पण करू शकतो पण या सगळ्या गोष्टी करताना कुठेही समतोल ढळणार नाही याचा विचार करून हा वचननामा केलेला आहे. तसंच तुम्ही पुढे बघाल तर घरगुती वापराची जी वीज आहे त्याच्यावरती 300 युनिटपर्यंत आम्ही 30% दर कमी करणार असं म्हटलेलं आहे. हा उद्या कोणी म्हणेल आम्ही फुकट देऊ आम्ही 600 युनिट करू शकतील पण राज्याची तिजोरी आहे ती सुद्धा या विचारात घेऊन आम्ही हा सगळा वचननामा आखलेला आहे. पूर्णपणे जबाबदारीने आम्ही हा वचननामा तयार केलेला आहे आणि यातले एकही वचन हे खोटं ठरणार नाही. देणार ना आता कसं देणार म्हणून 77 राहणार आर्थिक आर्थिक गणित हे गणित सगळं बसून आम्ही हे केलेलं आहे आणि म्हणून हे करताना अत्यंत जबाबदारीने केलेलं आहे. याच्या पलीकडे पण जसं मी म्हटलं ना की सगळं काही मोफत असंही उद्या कोणी म्हणू शकेल पण त्याला काही अर्थ नाहीये. समतोल करत साधत साधत कारण एक तर मंदीचा विळखा पडतोय हे तर नक्की आहे. जनतेचे रोजगार जनतेचा आहे तो सुद्धा असा डोलायमान झालेला आहे. या परिस्थितीमध्ये त्या जनतेला एक आधार देऊन आणखीन काय करता येईल चांगलं काय करता येईल याचा विचार आम्ही या वचनामध्ये केला. राज्यावरती 3 लाख कोटी कर्ज आहे अशा अवस्थेमध्ये कसं बजेट म्हणून तर ते आमचं काही आहे ना कौशल्य आमचं आहे. Because that is in the Mumbai manifesto. If you see, we haven't put regional manifestos out here. This is for the entire state. We have smaller manifestos for each region, be it Mumbai, be it Thane, be it Palghar, be it Marathwada. In that, there is a mention that will be circulated very soon. But in that, there is a specific mention for RA to be declared as a forest. So you said, Aditya, RA is a forest. Absolutely. RA is a forest. RA is a forest. Nakkeech pan, haa vachan nama sampurna Maharashtra chai, ani sagra ghatkan chai. RA cha unlek, ami je regional manifesto kelele. Jasa pratyek region chata, hecha chata takle sa tete khub zaadzur pustak zhalas, tani sagana dhyayla kathin hota. Pan Mumbai, kya hai? आरे हा विषय सर्व मुंबईकरांचा आणि सर्व पक्षांच्या संबंधित आहे. त्याच्यामुळे सर्व पक्षांनी सर्व राजकीय पक्षांनी आरेबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. शिवसेनेने त्या विषयाला विरोध तर केलेला आहे आणि यापुढे सुद्धा विरोध करणारे आमचं धोरण आहेच. परंतु एकट्या शिवसेनेला जबाबदार धरण्याच्याऐवजी माझं मत सर्व पक्षांना उभं करा. आम्ही येतो सर्व पक्षांमध्ये शिवसेना असू दे भारतीय जनता पक्ष असू दे काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर सर्व पक्ष या सर्व पक्षांच्या नेत्यांना उभं करा आणि एकदा आरेवरती चर्चा करू आपण आमची तयारी आहे. उद्धव साहेब तुम्ही असं म्हणाला होता की ज्या पद्धतीने नाणार प्रकल्प गेला म्हणूनच मला असं वाटतं या विषयावरती मी बोललेलो आहे आणि आजचा जो वचननामा आहे याच्यामध्ये सर्व घटक म्हणजे महिलांचा सुद्धा विचार केलेला आहे आशा वर्कर्स आहेत गट प्रवर्तिका आहेत त्यांचं सुद्धा मानधन जे आहे ते आम्ही वाढवणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्याबद्दल आम्ही योजना आणलेली आहे. शिक्षणाबद्दल आमच्या योजना आहेत. आदित्य जे म्हणाला साधारणतः वचननामेमध्ये हा एक हे जे तुमच्यासमोर मी सादर करतोय हे एक मधला मार्ग आहे. आणखीन एक छोटं पुस्तक आहे ते हायलाईट्स आहे. आणखीन एक मोठं पुस्तक आहे ते डिटेलमध्ये आहे. त्याच्यामुळे हा एक मी असं म्हणेन की
प्रतिकात्मक असा वचननाम्याचा एक सगळा सारांश आहे. आणि त्याच्यात आणि ज्या काही तुमच्या प्रश्नाला उत्तर पाहिजे ती इतर जी काही आमच्या वचननाम्या त्याच्यामध्ये दिलेली आहेत. पण कुठेही कोणताही प्रश्न हा आमच्याकडनं अनुत्तरित राहणार नाही हे वचन मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो. एनसीपीआर काँग्रेसने बहुत लुभावने अपना वचननामा दिया है और उनको पहली बार भूमिपुत्रों की याद आई है. आपसे ज्यादा लुभावना और अट्रैक्टिव मुझे खुशी हुई आपने प्रश्न उठाया. जी बोलिए. मैंने कहा मुझे खुशी हुई कि आपने ये प्रश्न उठाया. और ये तो मांग शिवसेना ने बाला साहब ने 50 साल पहले की थी. तो हमें सांप्रदायिक उस वक्त कहा गया था, अभी सांप्रदायिक कहते हैं, उस वक्त क्षेत्रीय कहा गया था, प्रांतीय वगैरह वगैरह संकुचित पर एक संगित गया. अब वो बेकार हो गए हैं कांग्रेस राष्ट्रवादी वाले और इसलिए उनको भूमिपुत्रों की याद आई है. सेंट्रल पार्क से युतीचा वचननामा संयुक्तपणे जाहीर होणार आहे का? शिवसेनेने आपला वचननामा दिलेला आहे, शिवसेनेने वचननामा दिलेला आहे. एक दोन दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाचा सुद्धा वचननामा जाहीर होईल. एक गोष्ट नक्की मी प्रांजळपणाने कबूल करतो की या धावपळीच्या दिवसांमध्ये थोडंसं वचननाम्यावरती आमचं दोघांचं एकत्र बसणं झालं नाहीये, माझं आणि मुख्यमंत्रीजींचं. पण फोनवरनं बोलणं झाल्यानंतर आम्ही दोघे एकत्र आहोत हे आमचं वचन म्हणजे त्यांचं त्यांनी याला विरोध करायचा, त्यांचं वचन म्हणजे आम्ही त्याला विरोध असं नाहीये. याच्यावरून काही चांगल्या योजना ते देऊ शकतात आणि त्याचं आम्ही स्वागत करू. मला असं वाटतं समुदाय या गोष्टीवरती काय अर्थ नाहीये. काही पक्ष निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, वचननामा अजून प्रसिद्ध झालेलं नाहीये. लोक सत्तेत येण्यासाठी मतं मागतात, काही पक्ष विरोधी पक्षात येण्यासाठी मत मागतात आणि आपल्यावर टीका. कदाचित पुढच्या वेळेला पेपर वाचण्यापुरते सुद्धा ते निवडणुकीत होत होते. मैं उत्तर दे दूंगा तो फिर वो आचार संहिता का भंग होगा और कि आप चुट जाएंगे मेरे ऊपर केस. किसानों को लेकर क्या त्रस्त है इस वचननामे में? अरे आप तो डीएन आप पढ़ो ना जरा. उद्धव जी हिंदी चैनल भी लाइव पे है, चाहेंगे कि 10 रुपए का जो खाना मिलेगा वो क्या मुद्दा है और किसानों को लेकर? 10 रुपए का खाना वही मुद्दा है और क्या मुद्दा है? अरे आदित्य आदित्य हिंदी में ज्यादा अच्छी तरीके से बता सकते हैं. जर तुम्ही जर सत्य तुम्ही कधीपर्यंत पूर्ण? हा 5 वर्षाचा वचननामा असतो. आपण ऍक्शन प्लॅन कधीपासून चालवणार? किती दिवसापासून? पहिल्या दिवसापासून. 5 वर्षाचा वचननामा असतो. ये पूरा वचननामा जो है काफी सारे रिसर्च के बाद हुआ है. इसके बाद जब बनाया वचननामा तो हर एक वचन को जो भी फाइनेंशियल एस्टिमेट है, 5 साल के लिए कितना लगेगा, हर साल के लिए कितना लगेगा, वो सब करके ही हमने वचन दिए. एक ही ये वचन इसमें वचननामे में, जैसे हमने कहा हम जाहिरनामा नहीं करते, वचन देते हैं और वचन पूरा करते हैं. सबसे अहम बात जो हमारे टॉप 10 मुद्दे हैं, जैसे इलेक्ट्रिसिटी रेट्स जो 300 यूनिट तक है उसको 30% से घटाएंगे, वो तो है. महाराष्ट्र में 1000 भोजनालय हम ऐसे बनाने वाले हैं जहां 10 रुपए में न्यूट्रिशियस मील्स मिलेंगे, वहां जो महिला बचत गट है उनको साथ में लेके करेंगे. काफी सारे मुद्दे जैसे स्कूली शिक्षा के लिए, गांव से लेके स्कूल तक या गांव से लेके कॉलेज तक जाने के लिए जो बच्चों के लिए विद्यार्थियों के लिए बसेस नहीं रहती या एसटी बस रहती है, कभी छूट गई तो कॉलेज तक पहुंचते नहीं है, तो उनके लिए स्पेशल बस सेवा शुरू करेंगे. किसानों के लिए तो हमने कहा है कि 2-3 सबसे अहम मुद्दे मुझे लगता है. पहले तो 10,000 रुपए प्रति साल जो किसान जिन्हें जरूरत है उसको देने की बात की है. दूसरा उनका जो सारा कर्ज है उनको कर्ज मुक्त कर देंगे. तीसरी बात ये भी है कि जो सारे फर्टिलाइजर्स वगैरह रहते हैं उनके प्राइसेस उनके दाम हर साल बढ़ते रहते हैं, उनको 5 साल के लिए एक रखने वाले हैं. तो मुझे लगता है ये सारी चीजें हैं. पीक बीमा योजना जो है, फसल बीमा योजना, उसमें भी जिसका नुकसान होता है उसको ही उसको सीधा बीमा मिलेगा, क्योंकि अभी गांव का पूरा नुकसान हुआ तो ही मिलता है, हर एक इंडिविजुअल को नहीं मिलता है. तो ये सारे बदलाव हम लाने की कोशिश कर रहे हैं महाराष्ट्र में, और जैसे मैंने कहा कि ये सारे वचन है उसको पूरे करके दिखाएंगे. लेकिन सवाल ये है कि आपने कहा कि बीजेपी का भी चर्चा नहीं हुई जाहिरनामा लेकर, चर्चा हुई है पहले से ही, राज्य एकदम घाटे में चल रहा है और ऐसे वक्त में 10,000 किसानों की प्रोवाइड करेंगे. देखो अगर सिर्फ बजटरी एस्टिमेशन के हिसाब से जाते तो फिर आपको ऐसे लगता है कि इनमें से कुछ ना किए हुए हम आगे लड़े?
ऐसे हो तो आप हमारे पार्टी में आइए और चुनाव लड़िए। हमें कुछ नहीं, ये फाइनेंशियल पूरा एस्टिमेशन करके लड़े। अयोध्या की भी बिल्कुल ये कोऑर्डिनेशन के लिए है। आप देखो कि जब सेंटर बनेगा तो किसी को अयोध्या में अभी जब राम मंदिर बनने जा रहा है या फिर चारधाम जाना है या तिरुपति जाना है या कोल्हापुर महालक्ष्मी जाना है तो एक कोऑर्डिनेशन के लिए सारे जो तीर्थ स्थल है वहाँ जाने के लिए कोऑर्डिनेशन जो होता है वहाँ के बुकिंग्स वगैरह तो उसके लिए एक कोऑर्डिनेशन सेंटर बनाया जाएगा। वचननामा जो है वो सिर्फ जब आप भी सीएम आएंगे तभी पूरा किया जाएगा या यूपी की सरकार आएगी तो भी पूरा किया जाएगा। साथ में काम करने तो साथ में ही आगे लेके जाएंगे। विषय घेतलाय की कोकणात जागतिक पर्यटनाला चालना मिळण्यासाठी विमानतळ बनवलं जाते। गेल्या 5 वर्षात विमानतळ झाल्याने आपल्या खासदारांनी गणपती विमानतळ तिथे आहे तिथे एटीसीचं बाकी आहे ज्याला कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे त्यांनी तो डीजी सेट लावून ते करून घ्यायचं आहे आणि ते करून घेणार आपण। तिथे 24 hours रनवे गरजेचं आहे। त्याच कोकणामध्ये मुख्यमंत्री आणि आपली सभा होणार आहे एकाच कॅन्डिडेट एकाच मतदारसंघात मुख्यमंत्री एकमेव जागा आहे। टिकाऊ बनाई जाएंगी लेकिन जिस तरह से हम देख रहे हैं सड़कों की हालत है उसको लेकर मैनिफेस्टो में जो चीजें लिखी गई और उसको ऑन ग्राउंड किस तरह से देखो इसमें दो चीजें हैं। एक तो हमने 50,000 किलोमीटर ऐसे रास्ते निकाले हैं जो गांव से तालुका प्लेस तक जाते हैं या सेंटर तक जाते हैं तो वो 12 मंथ्स के लिए ऑल वेदर रोड्स बनाने वाले हैं। लेकिन सबसे अहम चीज और एक इसमें प्रॉमिस है जैसे मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना है उससे काफी सारी हेल्प होती है ग्रामों में गांव में काम करने के लिए। वैसे मुख्यमंत्री शहर सड़क योजना भी बननी जरूरी है क्योंकि जो हमारे लोकल म्यूनिसिपल कॉरपोरेशन रहते हैं ये सारे जो GST और सारे जो दूसरी सिस्टम आई उसके बाद उन म्यूनिसिपल कॉरपोरेशन को पैसा नहीं बचा है कि गांव में अपने शहर में कोई सड़कें बनाए तो ये इसके लिए स्पेशल फंड भी बनाया जाएगा। आदित्य ₹10 फुट पर मेरा सवाल है मुंबई का जो वड़ा पाव है वो भी ₹10 से अधिक कीमत का है आपके अंतर्गत चलने वाले जो शिव मैकडोनल्ड्स ₹20 को है तो मैकडोनल्ड्स ₹20 को हो सकता है तो ये भोजनालय ₹10 को आ सकता है। जो आपके अंतर्गत चलने वाले जो शिव वड़ा पाव जो रोजगार के जी वो भी अब निष्क्रिय हो चुके हैं तो क्यों ना ₹10 फुट को चुनावी लोक भवन वादे के तौर पर देखा जाए। ये आप देख सकते हो वैसे और उसमें अगर लुक गए और आप वोट दिए तो अच्छा है लेकिन ये पूरी सिस्टम बना के किया है। सेंट्रलाइज किचन हर जिले में होगा महिलाएं होगी इसमें काम करती हुई महिला बचत गट है वो और उसमें अलग अलग लेवल हो गए तो ऐसे नहीं किया कि सब फ्री दे रहे हैं। इसमें ₹10 का भी मिल सकता है और ₹100 का जिसको जो चाहिए वो ले सकता है लेकिन दर्जा एक रहेगा क्वालिटी एक रहेगी और न्यूट्रिशियस फूड रहेगा। अम्मा कैंटीन नाही अम्मा कॅन्टीनची योजना आता त्यांनी जो म्हटलं वडापाव तो 66 सालापासून आहे मग अम्माने वडापावपासून ती योजना उचलली का काय आपला हाच प्रॉब्लेम आहे की दुसऱ्यांनी कोणी केलं तर आपल्याला त्याचं कौतुक वाटतं आपण जे नेहमी करतो त्याच्यावरती टीका करते शिवसेनेने केलं काय शिवसेनेने केलं काय हे वडापाव खात विचारतात ते विशेष मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांना आवाहन केलेलं आहे की शिवसेनेसोबतची कटुता मी संपवावी अशा संदर्भात आवाहन केलेलं आहे शिवसेना एक पाऊल पुढे टाकणार आहे। अरे हो त्यांना आवाहन केले मला नाही केले ठीक आहे एकच की हा अत्यंत प्रामाणिकपणाने आम्ही वचननामा महाराष्ट्राच्या जनतेच्या चरणी समर्पित केलेला आहे याचा अर्थ असा नाही की आधी शिवसेनेचा वचननामा वेगळा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा वेगळा असं नाहीये दोघं मिळून आम्ही एकत्र काम करणार आहोत त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा चांगले मुद्दे असतील जरूर असणार आहेत आणि ते याच्याहून चांगले असतील तर त्याचाही आम्ही स्वीकार करू आमच्यातले काही ते स्वीकार करतील पण दोघं मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीपणाने सरकार चालू आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊ हे माझं वचन आहे हे वचननाम्याच्या पेक्षाही मला वाटतं जास्त महत्वाचं आहे। सगळ्यांनी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र। मी अत्यंत प्रामाणिकपणे म्हणतो की यावेळेला निवडणूक रंगत नाहीये निवडणूक रंगत नाहीये याचं कारण समोर तसं कोण उभंच राहिलेलं नाहीये एकतर्फी निकाल महाराष्ट्राच्या जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ही निवडणूक त्याला एकतर्फी म्हणा किंवा काही म्हणा
पण आमच्या महायुतीला भरघोस आशीर्वाद देण्याच्या मूडमध्ये मानसिकतेमध्ये महाराष्ट्रातली जनता आहे हे मला स्पष्ट दिसतं. मी आकडा नाही लावत, मी कधी आकडा लावत नाही. मी निर्विवाद यशाची प्रार्थना आणि अपेक्षा करतो. मुंबई की सड़कों की समस्या कब दूर होगी? मुंबई इसलिए आपने शायद हिंदी में भी आपको दे दूंगा. पढ़िए.